आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साहेब तुम्ही जेवून घेता का वाडू? नाही नको, सगळ्यांना येऊ दे मग जेवतो. बिट्टी तू बिट्टी बोलू नकोस तू माझ्याशी. का बरं? का बरं काय? परत जर एकटी कुठे गेलीस ना तर मग तुला काय झालं असत तर. बरोबर बोलतात चंदू दादा. विट्टी बिट्टी अग, तुझ्या काळजीने जीवात जीव नव्हता आमच्या. आता आमच्यापासून अजिबात लांब जायचं नाही. हा नाही जाणार. नंदा कुठे? पुष्पा घेऊन येतोय, प्रवासामुळे पाय आखडलेत. मी बघतो. गौरी आल्या परत. कुठून एवढं चांगलं नशीब घेऊन आले आहेत कुणास ठाऊक. तू बोलणार आहेस की नाही माझ्याशी की असं तोंड फुगवून बसणार आहेस? मी नाही बोलणार आहे तुझ्याशी. तू जे कोल्हापूरला बोलायला गेला होतास तू ते बोललायस? अरे तिकडे सिच्युएशन काय होती? तू काढलं देऊ नकोस रे. ही सिच्युएशन नंतर आली ना. तू कोल्हापूरला गेल्या गेल्या का विचारलं नाहीस गौरीजींना? अरे आम्ही काय बागेत फिरत होतो का गेल्या गेल्या विचारायला? बरं तिकडे पाहुण्यांसमोर कसं विचारणार? योग्य संधीची वाट बघत होतो. त्यात बिट्टीचं असं झालं, आता कसं विचारणार तूच सांग. मी सांगून तू कधी काही करतोस का? हा ठीक आहे, इथून पुढे सगळं करेन. पण हे तू लहान मुलांसारखं रुसून बसू नकोस. हो ना, मग मला आता कुठलीही कारणं नको आहेत. तू आजच गौरीजींना जाऊन तुझ्या मनातलं सांगायचेस. आता नाही, चल ऐक माझं. पुष्पा ना चल. अरे गौरीजी, रुद्राला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बोला.
गौरीजी तुम्ही असं उदासपणे बोला का म्हणताय? तुम्ही अजून रागवलात का माझ्यावर? नाही, मला तशाच वाईट येत आहेत गौरीजी. आय एम सॉरी, मला माहिती आहे मी तुम्हाला खूप दुखवलंय. मी हे असं बोलायला नको होतं, लग्नही मोडायला नको होतं, पण मी ते का मोडलं ना हे तुम्हाला लवकरच कळेल. गौरीजी सॉरी, पण खरंच आपलं नाही जमू शकत. बिट्टी, शिड्ड्यांकडे लक्ष दे. गौरीजी सॉरी ना. ठीक आहे पुष्पाजी, तुम्ही माफ केलं. थँक्यू गौरीजी, मला ना वाईट येत आहेत. तुम्हाला नक्कीच माझ्यापेक्षा चांगला कोणीतरी जोडीदार मिळणार आहे. थँक्यू गौरीजी. बिट्टी, इसी बात पे पार्टी हो जाए. हो पुष्पा मामा, चल. तू बोलून घे गौरीजींची. चल बिट्टी. अरे ऐक माझ. चला. हे पुष्पा. अरे ऐक ना. हा पळून गेला. मी काय करू आता? रुद्र सर, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही, ते ऍक्च्युली पुष्पा मला नाही, काही विशेष नाही. पण काय? पण ऍक्च्युली जाऊ दे, विसरलो मी. पुष्पा ऐक. काय झालं? हे दार बंद झालंय, उघडत नाही. काय? तुम्ही बाजूला वा बरं. असं कसं काय दार बंद झालं? लॉक झालं. बिट्टी, बिट्टी. पुष्पा ए, दार उघड. बिट्टी दार उघड बरं. बिट्टी. पुष्पा दार उघड. अरे बापरे, मला असं इथे कोणी रुद्र सरांबरोबर बघितलं तर घरात गोंधळ सुरू होईल. बिट्टी, पुष्पाजी, बिट्टी अगं दार उघड बरं. बिट्टी. बिचारे गौरीजी किती घाबरले असतील, त्यांच्या आवाजावरूनच कळतंय. पण मुद्दाम केलंय नाही, मग आपलं काम व्हायच्या आधी दार नाही उघडायच. आणि ती जर घाबरली तर पाटलो नाही ना. गौरीजी तुम्ही काळजी नका करू. मी अहो रुद्र सर, कुणी बघितलं तर काय वाटेल? कसं काय बंद झाला दरवाजा? नाही नाही असं. बिट्टी प्लीज, कुणी बाहेर असेल तर दरवाजा उघडा प्लीज. गौरीजी तुम्ही एवढ्या पॅनिक नका हो. तुम्ही एक काम करा, तुम्ही खिडकीत न बघा कोणी दिसतंय का. मी दार उघडण्याचा प्रयत्न करतो. बघा कोणी दिसतंय का तिथे. हाक मारा, हाक मारा. बिट्टी. पुष्पा बिट्टी, अरे दार उघडा. अरे गौरीजी खूप पॅनिक झाले, कळत आहे का तुम्हाला? उघडा दार. मला माहिती तुम्ही बाहेरच आहात. हो ना, मग तू तुझ्या मनातलं आईला सांगितलं, ते मला ऐकूनही आलं. कमी बोललोच नाही तर ऐकू कसं येणार? दार उघड. मग तू आधी बोल. मग ते झालं की तू मनी मॅवचा आवाज काढ, मग आम्ही उघडू.
रुद्र सर। दार दार उघडा। उघडतय का दार? नाही। तुम्ही काळजी नका करू, कोणीतरी आलं की दार नक्की उघडेल। मी काय म्हणतो, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी। म्हणजे मी कस आता, म्हणजे काय हे पण, मी म्हणजे तुम्ही बिट्टी, मला गौरीजींची खूप दया येते ग, त्या घाबरल्या असतील। सांग ना तुझ्या मित्राला पटकन बोलायला। अयो, आता माझा मित्र का? तुझा कोणी नाहीये का तू? पण तू आता तुझा मित्र असल्यासारखा वागतोय, माझा पार्टनर सारखा नाही। खरंय ग, पण आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल, आता हे दोघं असेच ओरडत बसतील, काही सुचतंय का? मामा तुम्ही पकडा। मी नाही उचलणार। थांबा तुम्ही। गौरीजी, गौरीजी, मला तुम्हाला हेच सांगायचंय की अरे देवा, कुकरचं किती सुट्ट्या झाल्या मोजलंच नाहीत मी, चार पाच झाले असतील का? झाले असतील। बंधक ऐक ना पुष्पा, आता बोलणं शक्य नाहीये। बघितलं का बिट्टीचं मॅजिक? बिट्टी हाय तर टेन्शन नाही, आता पार्टनर बोलेल बघ।
दार उघडत नाहीये. ऐकता का मला ना? रुद्र सर कसला आवाज येतो हा? कुकर. अरे देवा, मी गॅस बंदच नाही केला का? गॅस चालू आहे. गॅस काय झालं? गौरीजी, किती दिवसांनी असताय तुम्ही? हे काय गेलो मी? पुष्पा मामा, हे बघूनही हसणार नाही तर रडणार का? अरे पाटणांनी पाण्याने आंघोळ करायची तर डाळीनीच केली. हो ना. नाही तसं नाही. बिट्टी असं हसतात का? आता त्याला आवडतं वरण खूप, म्हणून त्याने आंघोळच केली. झालं तुमचं? आता माझ्याकडे कोणी बघेल का? हो. तुम्ही बाहेर चला, आपण ते डाळ सगळी अंगाला चिकटेल आपण स्वच्छ करू. चला बरं. मंत्रशीनं बोलावंच लागणार आहे मला. इतकी दया येते ना त्याला त्या गौरीची, काही करू शकतो तो. रिस्कच घ्यायला लागणार. नीट साफ करा. हा गौरीजी, त्याच्या चेहऱ्यावर डाळ राहिली गालावर. कुठे? नाही ह्या गालावर. इकडे बघू. नीट पुसा ते छातीवरनं, जरा नीट पुसा. गौरीजी, हातावर पण डाळ राहिली बघू. नाही ह्या हातावर. मी करतो. तू थांब रे, त्या छान धुतात. गौरीजी धुवा याला. उरलेलं मी साफ करतो. अरे अरे चांगला करू जा ना.
झालं, ज्याची भीती वाटते तेच घडतंय. गौरी, तुझा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. आता तर तुला इथून जावंच लागेल.